अपने पूरे परिवार के साथ देखिए पैडमैन की कहानी. डाउनलोड एंड सब्सक्राइब टू द Z5 ऐप राइट नाउ. शीतलवरती प्रथम उपचार करणं गरजेचं वाटलं. मग आम्ही कुठलाही विचार नाही केला, त्यांना उचलून थेट तुमच्या घराकडे घेऊन आलो. हा म्हणजे तसं आमचं चुकलंच, म्हणजे अख्ख्या गावासमोर शीतलला उचलून आणलं ते. म्हणजे आम्हाला पण जरा अवघडल्यासारखं वाटलं होतं. म्हणजे साहजिकच आहे, तुमच्या घरच्यांना पण वाटलं असणार, पण काय करू, पर्यायच नव्हता ना. पण नाना, आम्ही शीतलला असं उचलून घेऊन आलेलं त्यांना आवडलं नाही बहुतेक. म्हणजे एवढं घाई गडबडीत आम्ही त्यांना घेऊन आलो, पण ते एका शब्दाने आमच्याशी बोलल्या नाही. बहुतेक आमच्याबद्दल त्यांच्या मनात राग दिसतोय. राग यायचं काय कारण, उलट तिने तुझ्या आभारच मानायला पाहिजे. नाही, त्या आमच्याशी बोलल्या नाहीत ना म्हणून. शीतल, अग त्याचे आभार तरी मान. नाही ना, उगत जबरदस्तीने नको. आणि आभाराच्या अपेक्षेने मी काही केलेलंच नाही, नको. थँक यू. वेलकम. अहो, तुमची मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. आता तुम्ही फौजेची बायको होणार, अहो तुमची काळजी घेणार हे आमचं परम कर्तव्य. आम्ही काय इथंच असणार आहे, आम्ही काय बॉर्डरवर लढायला जाणार नाही. या म्हणलं घरी जाऊन शहाळा घेऊन यावं. काय विकनेस आहे ना अजून शीतलला थोडा? आम्ही बी घेऊनच येणार होतो. ते आमच्या घराच्या पाठीमाग झाड आहेत ना, त्याची शाळीच काढायची राहिली, गडबडीत तसं चालू. अजिंक्य, तुम्ही तरी आठवण करायची नाही वय. असू देव मामी, फौजी काय काय काम करणार. लग्न आलंय जवळ, त्याची गडबड चालू आहे सगळी.